ध्येय प्राप्तीसाठी जो व्यक्ती झिजला तोच व्यक्ती हिरा होऊन चमकला हेच जीवनाचे कटू सत्य आहे. नमस्कार, मी विनीत भाऊसर स्वागत करतो आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की करिअर नेमके कसे निवडावे, गोल कसा सेट करावा, ध्येय कसे असायला हवे, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा या व्हिडिओ सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. यापुढे बिझनेस करावा का जॉब करावा, गव्हर्नमेंट जॉब करावा का बिझनेस करावा, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब कोणते कोणते आहे, कशा प्रकारे प्रिपरेशन केलं गेलं पाहिजे, या सर्वांवर एक मस्तपैकी व्हिडिओ सिरीज मी बनवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ध्येय म्हणजे काय की एखाद्या ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, काय काय तुम्हाला मिळवायचं आहे. मग यामध्ये तुमचा पैसा असू शकतो, गाडी, बंगला, नोकरी वगैरे काही असू शकतं. ठीक आहे, म्हणजे जे तुमचं स्वप्न आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे, याला सर आपण ध्येय असं म्हणतो. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांकडे काही ना काही ध्येय असायला पाहिजे. कारण बघा, तुम्हाला माहिती असेल की या जगामध्ये ताजमहल किती वेळा बनलेला असेल, कुतुब मिनार नेमका किती वेळा बनला असेल. तर बघा, तुम्हाला काय वाटतं किती वेळा बनला असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वच्या सर्व गोष्टी या जगामध्ये दोन वेळा बनलेल्या आहे. एक वेळ म्हणजे त्या बनवणाऱ्याच्या माइंडमध्ये, त्याच्या डोक्यामध्ये, आणि दुसऱ्या वेळा प्रत्यक्षामध्ये. ठीक आहे, म्हणजे ताजमहल पहिल्यांदा जो व्यक्ती बनवणार होता ना, त्याच्या डोक्यामध्ये आला आणि नंतर तो आला प्रत्यक्षामध्ये. म्हणजे जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. त्यामुळे विचार करा. माणूस तेवढाच मोठा होऊ शकतो जेवढा तो विचार करू शकतो. त्यामुळे विचार मोठा असला पाहिजे, तुमचे स्वप्न मोठे असले पाहिजे. कारण म्हणतात ना की छोटी स्वप्न बघणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. तर मग बऱ्याच जणांना हा डाऊट असेल की सर, आमचं तर अजून तर करिअरच निवडलं नाहीये, आमचं गोलच डिसाईड नाहीये, आमचं ध्येयच अजून निवडलेलं नाहीये, मग आम्ही काय करावं, आम्ही ध्येय नेमकं कसं निवडावं. तर याच्या सुद्धा मी तुम्हाला काही स्टेप्स सांगेल. त्या स्टेप्स तुम्ही पहिले फॉलो करा आणि नंतरच तुम्ही तुमचं करिअर, तुमचं ध्येय, तुमचं गोल डिसाईड करा. कारण बघा, भविष्यात तुम्हाला जे पण काही करिअर ऑप्शन वगैरे निवडायचं असेल ना, तर हाच सर्वात बेस्ट टाईम आहे. या टायमाला तुम्ही घरात बसून तुमच्या स्वतःबद्दल विचार करू शकता. तर सर्वात पहिली स्टेप माझी अशी आहे की पहिले स्वतःबद्दल विचार करा, स्वतःला ओळखा की तुमच्यामध्ये असा कोणता गुण आहे की ज्या गुणामध्ये तुम्ही सर्वोत्तम आहात, तुम्ही सर्वांचे बाप आहात, तुमच्यापेक्षा ती गोष्ट कोणीही चांगली करू शकत नाही. तो स्वतःमधला हा एक सर्वोत्तम गुण पहिले ओळखा, स्वॉट अनालिसिस करा. आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, SWOT. आता बघा, एस म्हणजे काय, तुमच्यातली स्ट्रेंथ काय आहे. एक मस्तपैकी टेबल करा, एखाद्या कागदावर वगैरे मस्त टेबल करा, त्याच्यामध्ये टाका, चार कॉलम बनवा. SWOT, स्ट्रेंथ, त्याच्यानंतर वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. बरोबर आहे, म्हणजे काय की तुमच्यामध्ये काय काय स्ट्रेंथ आहे, तुमच्यातल्या पक्क्या मजबूत बाजू कोणत्या आहे की ज्यात सर्व काही तुमच्यामध्ये बेस्ट आहे. म्हणजे बघा, कोणामध्ये कसं असतं माहिती का, एखाद्या व्यक्ती अनलिमिटेड कितीही टाईम तो वाचन करू शकतो, एखाद्या व्यक्ती कितीही टाईम तो कॉम्प्युटरवर वगैरे बसू शकतो, प्रोग्रामिंग वगैरे करू शकतो, एखाद्या व्यक्तीमध्ये जिम वगैरे करायचं एकदम जबरदस्त असतं, एखादा विद्यार्थी खेळामध्ये चांगला असतो, एखाद्या विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. म्हणजे तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे ही पहिले तुम्ही ओळखा आणि सर्व स्ट्रेंथ एक लिस्ट तयार करा. त्यानंतर वीकनेस, तुमच्यामध्ये काय काय वीकनेस आहे. आता बऱ्याच जणांमध्ये कसं असतं माहिती का, मोबाईलचं व्यसन असतं, मोबाईल सुटता सुटत नाही राव. बरोबर आहे, मोबाईलचं पण एक जणू व्यसनच जडलेलं आहे. त्यानंतर दुसरं असं असेल किंवा समजा उशिरा उठणं, उशिरा झोपणं, हा पण एक तुमचं वाईट सवय झाली. म्हणजे तुमच्यामध्ये ज्या वीकनेस आहे ना, या वीकनेससुद्धा तुम्ही एक लिस्टमध्ये लिहा. त्यानंतर अपॉर्च्युनिटी, म्हणजे या वीकनेसवर जर समजा आपण काम केलं तर आपल्यासाठी भविष्यामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे हे सुद्धा लिस्टमध्ये लिहा. आणि त्यानंतर आहे तुमचा थ्रेट्स, म्हणजे तुम्ही कशाला घाबरतात हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या. आणि त्या ठिकाणी तो कागद व्यवस्थित बघा, तुम्हाला तुमचं अनालिसिस करता येईल की तुम्ही कोणत्या बाजूमध्ये भरभक्कम आहात आणि कोणत्या बाजूमध्ये तुम्ही वीक आहात. म्हणजे तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग पॉईंट समजेल आणि तुम्हाला तुमचं पॅशन समजून जाईल. आणि एकदा का तुम्हाला तुमचं पॅशन समजलं ना, तुमचा इंटरेस्ट नेमका कशामध्ये आहे हे जर तुम्हाला समजलं ना, तर तुमचं पॅशन, पहिलं निदान तुमचं पॅशन तर डिसाईड होईल. आणि सर्वात पहिली स्टेप हीच आहे की तुम्हाला तुमचं पॅशन माहिती पाहिजे, तुमच्यामधली सर्वोत्तम एकदम खास अशी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. कारण बघा कसं असतं माहिती का तुम्हाला, की जर समजा तुम्हाला विचारलं की तुमच्यामध्ये चांगला गुण कोणता आहे, तर तुम्ही विचार करायला लागशाल. मग कोणता आहे, कोणता आहे, कोणता आहे, तुम्ही विचार करायला लागशाल. पण तेच जर समजा तुम्हाला तुमच्या मित्राविषयी सांगितलं तर, की तुमच्या मित्राचे काही 3 ते 4 चांगले गुण सांगा, तुम्ही फटाफट फटाफट सांगायला लागशाल. असं का, कारण तुम्ही त्याला अनालिसिस करता पण स्वतःला अनालिसिस करत नाही. त्यामुळे स्वतःला सुद्धा वेळ द्या. कारण अक्षय कुमारचं कसं आहे माहिती का तुम्हाला, तुम्हाला माहिती असेल की सकाळी रोज 4 वाजता उठणं आणि 1 तास स्वतःला देणं की आपलं शेड्यूल काय आहे, मी कुठे चुकतोय, मला अजून काय काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, स्वतःबद्दल विचार करणं हे सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे अक्षय कुमारचा. आणि तुम्हाला माहिती असेल की आता ते किती उंच पदावर पोहोचलेले आहे. ठीक आहे ना, सर्वात महागडा हिरो म्हणून अक्षय कुमारचं नाव घेतलं जातं. बरोबर ना, आणि परफेक्ट हिरोमध्ये सुद्धा त्यांचंच नाव घेतलं जातं.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परफेक्ट व्हा, विचार करा स्वतःबद्दल, निदान विचार करा, कारण आज नाही करशाल तर मग केव्हा, स्वतःला वेळ द्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट असा की तुमचं जे करिअर असलं पाहिजे ना, हे पॅशनच्या रिलेटेड असलं पाहिजे. म्हणजे बघा, जर समजा तुमचं सिंगिंग आहे तर सिंगिंगमध्ये तुम्हाला फ्युचर स्कोप आहे की नाही, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रोथ आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे फ्युचर स्कोप त्याला आहे की नाही, त्याला पुढे जाऊन ग्रोथ आहे की नाही, पुढे जाऊन ते वाढणार आहे की नाही, का तुम्ही त्याच ठिकाणी राहणार आहे, तुमची प्रोग्रेस त्या ठिकाणी होणार आहे की नाही, यासुद्धा तुम्हाला गोष्टी बघाव्या लागेल. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट असा की तुम्हाला स्मार्ट ध्येय असले पाहिजे. स्मार्ट म्हणजे नेमकं काय आता? SMART. मग याची अर्थ आपण समजून घेऊ. एस म्हणजे काय तुमचा? तर एस म्हणजे तुमचा असेल स्पेसिफिक. म्हणजे तुमचं जे ध्येय आहे ना, हे स्पेसिफिक असलं पाहिजे. म्हणजे बघा, छोटंसं ठेवा. सुरुवातीला तुम्ही काय करा, छोटे छोटे ध्येय ठेवा. म्हणजे बघा, स्पेसिफिक म्हणजे काय? एकाच गोष्टीच्या मागे लागा. एक हे पण करायचं, ते पण करायचं, हे पण करायचं, ते पण करायचं, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असं तुमचं होऊन जाईल. त्यामुळे काय करा की एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा, त्यालाच पूर्ण करा. स्पेसिफिक ध्येय ठेवा, एकच ठेवा, पर्टिक्युलर ठेवा. त्यानंतर झालं तुमचं एस झालं. त्यानंतर एम, एम म्हणजे मेजरेबल. आता मेजरेबल म्हणजे नेमकं काय? की तुमचं जे तुम्हाला ध्येय आहे हे नेमकं काय आहे, कोणत्या स्वरूपाचं आहे. आता बघा, तुम्हाला तुमचं ध्येय असेल समजा मला चांगले मार्क पाहिजे. अरे चांगले मार्क म्हणजे नेमके किती, हे मेजर पण तर केले पाहिजे ना. तर मेजरेबल तुमचं ध्येय असलं पाहिजे. म्हणजे काय? की मला 90% पाहिजे, मला 95% पाहिजे, हे तुमचं मेजर केलं गेलेलं ध्येय पाहिजे. किंवा मला 1,00,000 रुपये कमवायचे आहे, मला 1,00,000,000 या वर्षामध्ये कमवायचे आहे, असं तुमचं ध्येय असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे ध्येय आहे ना, हे मेजरेबल स्वरूपाचं असलं पाहिजे. त्यानंतर बघा, एस झाला, एम झाला, त्यानंतर आहे आपला ए. ए म्हणजे काय? अचिवेबल. म्हणजे बघा, अचिवेबल म्हणजे नेमकं काय? की सुरुवातीला काय करा, एकदम छोटे छोटे ध्येय घ्या. म्हणजे अचिवेबल ध्येय घ्या, की जे ध्येय तुम्हाला अचीव करताना खूप सोयीस्कर जाईल, खूप सोयीचं जाईल, खूप सोपं जाईल, असं सुरुवातीला तुम्ही ध्येय ठेवा. कारण कसं आहे माहिती का, की सुरुवातीला तुमचं ध्येय जर समजा पूर्ण झालं नाही ना, की तुम्ही डिमोटिवेट होऊन जाशाल. मग त्यामुळे सुरुवातीला तुम्ही छोटे छोटे ध्येय घ्या. आता बघा, की जर समजा तुम्ही रोज सकाळी डेली 8 वाजता उठाय, 9 वाजता उठाय, तर मग एक सवय ठेवा, एक छोटंसं ध्येय सेट करा की मला रोज सकाळी 6 वाजता उठायचं आहे, अर्धा तास व्यायाम करायचा आहे, 10 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे. हे छोटंसं ध्येय घ्या, उद्यापासून ते करा. हे ध्येय जर तुम्ही पूर्ण करशाल ना, तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये सेल्फ मोटिवेशन जागृत होऊन जाईल. म्हणजे काय, की तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हाल, तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही मोटिवेशनची गरज पडणार नाही, आणि तुमचं छोटंसं ध्येय, पहिलं ध्येय तुमचं यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे काय, पहिलं ध्येय तुम्ही अचीवेबल ठेवा. ठीक आहे, एस झाला, एम झाला, ए झाला, नंतर आर. आर म्हणजे काय? रिअलिस्टिक. म्हणजे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. रिअलिस्टिक म्हणजे काय, की असंच ध्येय ठरवा की जे तुमच्याकडून होऊ शकेल. आता मग मी तुम्हाला या ठिकाणी डिमोटिवेट करतोय का, निगेटिव्ह करतोय का, नाही. कारण बघा, आता कसं माहिती का, की एखादा विद्यार्थी आहे, तुम्ही तर सांगितलं सर की स्वप्न मोठी बघा, मग बघा एखाद्या विद्यार्थ्याला इतिहास जमत नाही, भूगोल जमत नाही, सायन्स जमत नाही, इंग्लिश जमत नाही, मॅथ जमत नाही. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं, तो अभ्यासात खूप वीक आहे. आणि जर त्याने ध्येय ठरवलं तर नाही, मग मला तर IAS बनायचं आहे, मला IAS बनायचं, मला IPS बनायचं आहे, तर हे शक्य आहे का? खरं सांगा बरं. म्हणजे कसं आहे की तुम्ही जे ध्येय ठरवताय ना, हे रिअलिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे जे पण काही तुमचं पॅशन आहे, त्या पॅशनच्या रिलेटेड तुमचं ध्येय असलं पाहिजे. नाही तर बघा, मला सिंगिंग चांगली जमते आणि मला क्रिकेटर व्हायचं आहे, हे माझं ध्येय, तर असं चालेल का? नाही चालणार. ठीक आहे, म्हणून बघा, रिअलिस्टिक ध्येय ठेवा, जे तुमचं रिअलमध्ये तुम्ही ते करू शकाल, असंच तुम्ही ध्येय ठेवा. आणि त्यानंतर शेवटचं आहे तुमचा SMART. ती म्हणजे काय? टाइम बाउंड. म्हणजे काही ना काही तुम्ही टाइम लिमिट ठेवा, की काय, की चला मला समजा हे माझं ध्येय, छोटंसं ध्येय काय, मला एक चॅप्टर संपवायचं, हे माझं एकदम छोटंसं ध्येय झालं, बरोबर आहे, तर हे मला एवढ्या एवढ्या वेळेतच संपवायचं आहे. मला 1,00,000 रुपये कमवायचे आहे ना, मला या 6 महिन्यातच कमवायचे आहे, 2 महिन्यातच मला कमवायचे आहे. म्हणजे टाइम बाउंड ठेवा. यात कसं असतं, काही जणांचं कसं असतं माहिती का, MPSC द्यायची, मग 5 वर्ष देऊ, 6 वर्ष देऊ, 8 वर्ष देऊ, यांचं अर्धं आयुष्य निघून जातं, यांचं लग्न होऊन जातं, तरी सुद्धा ते MPSC ट्राय करत राहता. मग हे असं का होतं माहिती का, कारण तुम्ही टाइम बाउंड नसतो, तुम्ही एक टाइम लिमिट लावलेली नसते तुमच्या स्वप्नांना, तुमच्या ध्येयाला तुम्ही टाइम लिमिट लावलेली नसते. ठीक आहे, त्यामुळे टाइम बाउंड ठेवा, टाइम थोडीशी लिमिट वगैरे ठेवा. कारण बघा कसं असतं माहिती का, ज्यावेळेस बघा तुम्हाला माहिती असेल की परीक्षा जवळ आली की तुमचा अभ्यास पण एकदम जबरदस्त व्हायला लागतो. उद्या पेपर असेल ना, तर अगोदरच्या दिवशी एकदम जबरदस्त अभ्यास तुमचा होतो. तर हे का होतं माहिती का,
कारण तुम्हाला एक टाइम लिमिट असते. ठीक आहे, त्यामुळे कोणत्याही ध्येयाला एक टाइम लिमिट ठेवा. अशा पद्धतीने हे स्मार्ट तुमचं ध्येय असलं पाहिजे. आता एक गोष्ट छोटीशी लक्षात घ्या की जर समजा तुम्हाला एका दिवसाच्या ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही काय करता, व्यवस्थित नियोजन करता की मला सकाळी इतके वाजता उठायचं आहे, या ठिकाणी जायचं आहे, एवढे मित्र येणार आहे, या ठिकाणी आम्हाला व्हिजिट द्यायची आहे, इथं नाश्ता करायचा आहे, ही गाडी पकडायची आहे, हे हे स्पॉट पाहिजे आहे, म्हणजे तुमच्याकडे सर्व नियोजन असतं. आता हे तुमचं पूर्ण आयुष्य आहे, ही तर तुमची पूर्ण लाईफ आहे, मग याचं नियोजन तर तुमच्याकडे असलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि एक गोष्ट कायम लक्ष ठेवा, एकदाच का तुम्ही गोल सेट केलं ना की कितीही अडचणी येऊ द्या, नंतर मागे वळून बघायचं नाही. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, बस हाच फक्त ब्रीद वाक्य लक्ष ठेवा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. तर शेवटची गोष्ट मी तुम्हाला फक्त हीच सांगेल की स्वतःला ओळखून ध्येय ठरवा, आणि ध्येयच मोठे असेल तर स्वतःला बदला, ध्येयाला बदलवू नका. कारण बघा, झाड तुम्हाला माहिती असेल, ऋतूनुसार बघा झाडं आपली पाने बदलवतात, आपले मुळ तेच ठेवतात. म्हणजे ध्येय तुमचं एकच ठेवा, कितीही काही अडचणी आल्या संकटांना सामोरं जा, संकटांना पार करा, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचा. आणि आशा करतो विद्यार्थी मित्र हो की लवकरात लवकर तुम्ही स्वतःवर अनालिसिस करसाल, व्यवस्थित तुमचं प्रॉपर ध्येय ठरवशाल. तर आशा करतो विद्यार्थी मित्र हो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर अशाच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.